षटक घेऊन येते वाळो. पहिल्या षटकामध्ये चार धावा आणि ऑफच्या दिशेने हा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय एष्टा रक्षकाकडे. खेळ खेळामध्ये कुठलाही लेच्या दिशेने कॅच होती या ठिकाणी क्षेत्ररक्षक असताना उत्तम आणि उत्तमने कॅच केले. परत एक विकेट होती आहे रवळगाव संघाचे. निर्णय घेतलाय फलंदाजीचा चुकीचा ठरतोय निर्णय. वणी संघाचे आमचे कर्णधार ओ संघाचे माधवभाऊ गवळी यांचे आगमन. वणी गावचे दोन संघ होते दोन्ही या स्पर्धामधून बाहेर झालेला आहे दोन्ही संघ अ आणि ब. परंतु मॅच घेण्याचा जो आनंद असतो तो आनंद कोणत्या दिशेला राहू द्या कोणत्या ठिकाणी स्पर्धा राहू द्या स्वतः येऊन मॅचचा आनंद घेतात. नवीन बल्लेबाज येणार नवीन बल्लेबाज येणार मैदानावरचे संपात. तीन गडी बाद झाले आतापर्यंत. पुढील समालोचकचे काम थोडस आमचे माधवभाऊ गवळी संभाळतील. धन्यवाद अशोक भाऊ यांचे इथं समालोचनाची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि खूपच उत्कृष्ट अशी स्पर्धा निगडोळ क्रिकेट ग्राउंडवरती चालली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचीच निगडोळचीच टीम पोल फायनल आहे. खूपच सुंदर असा बॉल दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आणि चारच रन झालेले आहेत रवळगाव संघाचे. खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग चालू होती निगडोळ संघातर्फे. खूपच सुंदर अशी प्लेसमेंट परंतु कुठलाही रन नाही त्यावरती. आणि वाळू यांची खूपच सुंदर गोलंदाजी. मला वाटतं आपल्या निगडोळ पंचक्रोशीत पहिल्यांदाच एवढं मोठं बक्षीस बघायला मिळतंय आणि युट्यूब लाईव्ह त्यातल्या त्यात. खूपच सुंदर असं नियोजन आणि खूपच उत्कुंड असा फटका परंतु सर्कल मध्ये जेल आणि फलंदाज बाद. उत्कृष्ट असा नामवंत फलंदाज संपत. संपत खूपच उत्कृष्ट फलंदाज होता रवळगाव संघातर्फे. त्याच्यावरती पूर्ण मॅचची धुरा होती परंतु तो आउट झालेला आहे. बघूया आता पुढचा बॅट्समन कोण येतोय. सागर आलेला आहे मैदानामध्ये. चार विकेट नंतर धाव संख्या झाली ती चारच रन. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी. सेकंड ओव्हर आहे वाळू यांची लास्ट बॉल. बघूया शेवटच्या बॉलवरती काय करतोय विकेट घेतोय की काही रन देतोय. स्ट्राईक वरती आहे तो सागर. बघूया सागर कसा सामना करतोय तो वाळू यांच्या गोलंदाजीवर. आणि खूपच सुंदर ब्लॉक ओव्हर मध्ये टाकलेला चेंडू वाळू यांनी. दोन विकेट यांनी मिडन ओव्हर.